नमस्कार, कल्पनारसी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला घरच्या घरी बटरस्कॉच केक बनवायचा आहे अगदी कमी साहित्यामध्ये. चला तर पाहूया. ह्या ठिकाणी व्हॅनिला एसेन्स फ्लेवरची आपण लादी करून घेतलेली आहे. त्याला आपल्याला डेकोरेशन करायचंय. आपण कट करून घेतलेली ही लादी आपल्याला शुगर स्ट्रीप टाकून घ्यायचंय. पूर्ण लादी ओली करून घ्यायचंय. पाइपिंग बॅग मध्ये आपण आईस्क्रीम लावून घेतलेली आहे. ही लावून घ्यायचंय. आपल्या क्रीम प्लेन करून घ्यायचंय. आपण ह्या ठिकाणी आपण बटरस्कॉच क्रश घेतलेला आहे, तो टाकून द्यायचा आहे. ह्या ठिकाणी आपण बटरस्कॉच फ्लेवरचा केक बनवत आहोत. आपलं क्रश लावून झालेला आहे, त्यावर आपल्याला आणखी क्रीम लावून घ्यायचंय. आपण क्रीम प्लेन करून घेणार आहोत. ह्या ठिकाणी आपण वरचा भाग थोडासा काढून घेतलेला आहे. आपण ही लादी उलटी ठेवून घेणार आहोत. या ठिकाणी आणखी आपल्या शुगर पॅन टाकून घ्यायचंय. शुगर स्ट्रीप टाकून झालेला आहे. आपण आणखी क्रश टाकून घेणार आहोत. त्यावरती क्रश टाकून झालेले आपल्याला आणखी त्यावरतून क्रीम लावून घ्यायचंय. क्रीम टाकून झालेली आहे. आपल्याला प्लेन करून घ्यायचंय. या ठिकाणी आपण थोडीशी आणखी क्रीम ठेवलेली आहे शिल्लक. त्यामध्ये आपल्या थोडासा येलो फूड कलर टाकून घ्यायचंय. थोडं मिक्स करून घ्यायचंय आता ह्या कलर. ह्या ठिकाणी आपण कलर मिक्स केला. थोडस बीट करून घेतलेलं आहे क्रीमला. ह्या ठिकाणी आपण फुलाच्या आकाराचं नोझल घेतलेलं आहे. आपली येलो क्रीम टाकून घेतलेली आहे. डिझाईन करायचं आपल्याला. सेंटर मध्ये आपण मोठं फूल काढून घेतलेलं आहे. अगदी साईडला आपण छोटी डिझाईन करून घेणार आहोत. अगदी छोटे छोटे आपल्याला फ्लावर करायचे. या ठिकाणी अशी आपण लाईन करून घेतलेली आहे. ब्रँड किनी फ्लावरची लाईन करून घेणार आहोत. या ठिकाणी आपले फ्लावर बनवून झालेले आहेत. आता ह्या ठिकाणी आपण कलरचे शुगर बॉक्स घेतलेले, ते टाकून द्यायचे थोडे थोडे. ह्या ठिकाणी आपला बटरस्कॉच केक बनवून तयार झालेला आहे. पाहू शकतो अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये. तर हा व्हिडिओ आवडला, प्लीज चॅनलला लाईक करायला विसरू नका. नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.